ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसंच या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली आहे. पुण्यातील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेत ठोस कारवाया करण्याची मागणी केली होती. त्यावेळेला त्यांच्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असं सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन केळकर यांनी ना दिलंय. गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून आमदार केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत. त्यांनी सुरू केलेल्या लोकचळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. अधिवेशनातही त्यांनी त्यावर आवाज उठवला होता, त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचं आमदार केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. तर या अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्धात लोकचळवळ सुरू केली आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्यानं काम केलं, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झालं, त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्यात, त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करणार असल्याचं आयुक्तांनी यावेळेला सांगितलं. नाही, हा खरं म्हणजे अवेअरनेसचा प्रश्न आहे, हा इमानदारीचा पण प्रश्न आहे, हा पालकांनी आणि विविध संस्थांनी देखील या मुलांना निरनिराळ्या माध्यमातून कशा पद्धतीने जागृती निर्माण करता येईल हा देखील विषय आहे. की ह्याच्यावर जर आपल्याला आळा बसवायचा असेल तर एका बाजूला यंत्रणेने कठोर, म्हणजे काही विषयामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही असं जे आपण म्हणतो, की हा एक प्रकारे पब बेकायदेशीर चालवणं किंवा बेकायदेशीर प्राणे अशा प्रकारचं ड्रग्ज चालवणं हा राष्ट्रद्रोहच आहे जणू काही, अशा भूमिकेतून यंत्रणेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता कठोर कारवाई करणं, आणि एकदा जर धाक बसला तर कोणाची हिंमत होत नाही. आणि दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी देखील जागरूक पालक लोकांना, जागरूक नागरिकांना बरोबर घेऊन लोकसहभागातून याच्यावर वेळोवेळी अंकुश निर्माण करण्याकरता जागृती निर्माण करणं, योग्य वेळेला यंत्रणेला सांगणं आणि त्यांच्याकडून कळून घेणं अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या तर हे जे काही प्रमाण आता आपल्याला बघायला मिळतं आणि निष्पाप लोक मरत आहेत, की या सगळ्या ड्रग्ज आणि याच्यामुळे बळी जो जातोय तो निष्पाप लोकांचा जातोय. अनधिकृत होल्डिंग असतील, अनधिकृत पब असतील, अनधिकृत ड्रग्ज किंवा हुका पार्लर असतील, याच्यामुळे अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे ही सार्वजनिक सामाजिक विषय आहे, तो सगळ्यांनी मिळून कठोरपणे हाताळला पाहिजे आणि सरकारने देखील कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याकरता पूर्ण पोलीस यंत्रणेला देखील ताकद द्यायला पाहिजे.